नमस्कार मित्रांनो, विनायक वाघचारे यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर स्वागत केलं, तू कसं वाटतं? तुला भरपूर दिवसांनी स्वागत केलं, मला भारी वाटतं। भरपूर दिवसांनी लगेच परत दिवशी कोणी स्वागत केलं? आम्हीच केलो होतो लगेच भरपूर दिवसांनी लागली लढत काढायला। मी काय म्हणते तू? कोण अशा तऱ्हेने आमचा उपवास सुटलेला आहे काय भूमी? तुझं काय म्हणणं आहे यावर? बरं झालं एकदा जो सुटला, आता कसं मन भरून खाल्लं मीठ मिरचीचं। मीठ मिरचीचं मन भरून खाल्लं बघ, म्हणजे खाऊ वाटत होत किती दिवसापासून। असं वृद्ध उभी कशी राहिली बघा ना, अशा नव्हत्या, अशा नव्हत्या। मी दाखवते अशा, अरे बोट पडली अशा उभे राहिल्या होत्या। बाकी पाणी कशाला पिलं तुम्ही मला विचारायचं ना? पाणी इतक्यात जेवण केलं मित्रांनो, मी जेवण म्हणजे नाश्ता केला। आई गोरे दिसते मस्त मस्त, हा ना भारी। तू तर मायापेक्षा जास्त गोरे। मला काहीच वाटलं, गोरे विषयी तरी अजिबात काय वाटत नाही। समज मग कशाविषयी काय वाटत? कशाविषयी? जाऊ दे, नको काळजी करू, आरस तोंड बघ। आरसा कुठे विचार करते? वॉशिंग मशीन मध्ये भूमीचा आरसा, वॉशिंग मशीन भूमीचा आरसा, वॉशिंग मशीन बरोबर नाहीये ना। मग मला मी त्याच्यातच बघते अशी बसून खाली। व्हिडिओ काढायच्या अगोदर भूमी कशी आवडते? वॉशिंग मशीन नाही, असं काय नाही। ठीक आहे ना, राजे असं करणार ना? कायची काय, आता खरंच जे आहे ते सांगितलं। तू व्हिडिओ काढताना काय केलं आता? इतक्यात काय केलं? काय केलं इतकं? मी पण नाही केलं का? मग तुम्ही पण नाही का असं असं केलं? मी काहीच नाही केलं, मी तर इथं जेवतच होतो। केलं का नाही? खरं सांगायचं नाही केलं माझं, मी फक्त केस सोडून। हा आणि भूमीने काय केलं? भूमीने काय केलं? मला नाही केलं का? इथं बसली सोडणार का वॉशिंग मशीन मध्ये? हा असंच केलं खरं सांग। आम्ही तसं हात फिरवला तुझा हात फिरवला। चकचक वॉशिंग मशीन आहे म्हणून तिचा मान नको का ठेवायला? भारी भारी। मी आता पुसली, माहिती पुसली, आता ती माहिती पुसल्याशिवाय मग मजा नाही। मग माहिती किती काढलं होतं घरात? मला मम्मी बोलायच्या अगोदर पुसून घ्या। मग काय पुसून घ्या? झापण तू पद झापडलं नाही, झापण झापण झापडलं, झाकण सापडलं तू पण। जाऊ कचरा मारा, मी कचरा फेकून येतो इथं बघा। आता इतका स्वयंपाक झालाय म्हणून किती राहड आहे ना, लगेच आवरून घ्यायचं। मी लगेच आवरत होती, आता नाही माहिती का फरशी पुसायला जाईल। कसं असतं ना, या ताईंचं वेगळं काम आहे माझं वेगळं, त्या आधी इथला आवडत्या मग फरशी पुसत्या। तुम्ही दोघी कशी राहते ते सांगा बरं, काय काय करत, कोण कोण काय काय करत इकडे राहतो हे लय ऐकायचंय आपल्या युट्यूब फॅमिलीला। काम करती नाही, काम करती नाही, दोघी जणी उभं राहत्या इकडे 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 इकडे। हा फटके खायची का? हा वाटून काम करत नाही, शांत बस। कसं सांगावं वाटून वाटून, म्हणजे आहे मी हे करणार ते त्या करणार असं। हा पण सांगायचं कसं काय असं पण नसतं, आम्हाला काम दिसत ते आम्ही करतो। तू कुठं चालली? इथं उभं नाही नाही, व्यवस्थित सांगा भाऊ तुम्ही सगळं काय सगळं, कोण काय काम करतो, कोण काय काम करतो। सकाळी नाश्ता आम्ही दोघी जणी मिळून बनवतो, नंतर ना जेवण पण दोघी जणी मिळून बनवतो, घर पण दोघी जणी मिळून आवरतो, संध्याकाळचं जेवण पण दोघी मिळून बनवतो, आणि रात्रीचं पण सगळं जेवण आवरताना पण दोघी मिळून आवरतो। आम्ही भांडे घासले तर ताईला आधी म्हणजे फरशी पुसून घेतात, मी फरशी पुसली तर ताई भांडे घासतात, असं करतो आम्ही। हा असं करता का? ऐकलं मित्रांनो, अजून काय ऐकायचंय तुम्हाला? अजून काय असं म्हणतात ना कमेंट? हा कमेंट मध्ये असतं की काय काम करत नाही, एक जण बसेल दिसत, एक जण काम करताना दिसतो, एक जण काम करताना दिसत, एक जण बसेल दिसत। आम्ही आराम देतो, काम करत असले का ताईंना आराम देत, ताई काम करत असले का त्या मला आराम देतात। यांचा आराम काय माहितीये का? लॅपटॉप, लॅपटॉप मध्ये ना मस्त पिक्चर लावून देते बघत असते। पण ते काम झाल्यावर हे पण सांगा, काम झाल्यावर तुम्हाला दोघींना काय काम हाय तरी किती काम?
गजब बेइज्जती. अरे एक वाजतो आवडत नाही तुमचं. मग असतं तेवढं काम दिसत नाही, असतं तेवढं काम सगळं चकचक. मला स्वयंपाक येत नाही ना, तुम्ही दाखवलं असतं आवडून. हा बाकी काय विषय नाही. कळलं का गय डेंबे कुठून डेबी दिसती मी. जाऊ दे आता काय बोलायचे. भूमी तर थोडं पाय आता कसं झालं. दाजी काय बोलते मग. हाय ते बोललो मग. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. माझं काहीच चुकीचं नाही ना. तुम्ही नाही चुकीचे. नाही नाही माझं बरोबर आहे. म्हणे आता बघा हे झाकण हरवलं होतं तुपाच्या डब्याचं. मला काय वाटलं यांच्या खिशात घेऊन गेले का काही. यांनी तुपाचा डब्बा खोलला आणि असं ठेवला. मला वाटलं असंच खिशात टाकलं आणि घेऊन गेले का काही. मी आता फोन करून विचारलं तर म्हणले नाही माझ्या डब्यात नाही, माझ्या खिशात नाही. नाही माझ्या डब्यात नाहीये. मी म्हंटल असं काय बोलली बा. आणि मित्रांनो जरा मला सर्दी झाली परत आता जाम झालं. हा म्हणून असं आवाज होतोय. सर्दी आहे. सर्दी करून टाकली. मम्मीला पण नॉर्मल झाली आहे सर्दी. म्हणजे मम्मीला होणार आहे. संदीप भाऊजींना झालीये. अगं बरोबर तू आलीस ती बोल. अरे कुठं नाही केलं बाई. सांगतो व्यवस्थित धरतो तरी पण बघितलं. भूमी सांग. नाही बरोबर भूमी व्यवस्थित का नाही. बरोबर. हा बोल लवकर. लागली मान दुखायला. इजी मान मोडून टाकू का मित्रांनो. सांगा तुम्ही कमेंट मध्ये. मोडून टाकू म्हणजे कुडूक नाही का ते मोडत असं तस. मग कसं येत आवाज. कुडूक नाही चालत का. मला कुडूक येत. मी कुडूकच म्हणणार. हस हस हस. नाही नाही हस हस. संदीप आणि सारखीची हसण्याच्या बाबतीत. आज माहिती नाही दाजी आमची फर्स्ट मॅरेज अनिव्हर्सरी आहे. फर्स्ट मंथ सॉरी. हा का. अरे बाबू संदीपला सांगितलं का. हा कशाला सांगितलं. आपण सरप्राईज केलं असतो लक्षातच नाही. त्यांनी तुला फर्स्ट अनिव्हर्सरी कॉंग्रॅच्युलेशन काय असते ते. फर्स्ट मंथ अनिव्हर्सरी. हॅपी अनिव्हर्सरी. संपला विषय. संपून टाकला विषय बसाचा. मग काय करायचं. संदीपला सांगितलं नसतं तर मग संध्याकाळी तू मस्त एकदम केक कापला असता. कॅडबरी खाऊ घातली असती. काहीतरी केलं असतं. मग अगं केक नसता कापला तर कॅडबरी खाऊ घातली असती. हा आता कशाला. आता माहिती झालं त्याला. आता नाही माझ्या. जाऊ दे नको टेन्शन घेऊन. कॅडबरी पळत पळत जा. घेतला पण तुम्हाला माहिती का आपल्याला लग्नाचा वाढदिवस आहे महिन्याचा. आज आपला महिना म्हणजे लग्नाला महिना झाला. मग तिकडून म्हणजे हा का. हा तिकडून. बर बर ठीक आहे ठेवू का. मी म्हणला हो हॅपी अनिव्हर्सरी. हा हा तुला पण. आणि ठेवून दिला. एवढं खोटं नाही बोला. अरे तू काम नाही एवढं. आपले भाऊजी लय चांगले. भाऊजीने चांगले बोलले. हॅपी अनिव्हर्सरी बोलले. नाही बाजू नको घेऊ. कामच होते ती. म्हणले ना मग ते. तुला पण म्हणले हॅपी अनिव्हर्सरी. नाही म्हणले. फोन करायचा का आता. जाऊ दे आता नको त्याला. उगाच कशाला काम होते. काम करू दे. बिगड काम धामा. चला मी पण येतो मित्रांनो. बाय.